मला वाटतं काही राज ठाकरेंच्या चिरंजीवांनी काही सूचना दिल्या असं मला वाटत नाही, पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता असते. किंवा त्या टोलनाक्यावर जी जी मंडळी काम करणारी आहे ती त्यांचे नियम ठरलेले आहेत, गाडी अडवणं थांबवणं टोल वसूल करणं. आता त्यांना काही त्या कर्मचाऱ्यांना काही माहीत नसतं कोण अधिकारी चाललेला आहे. जसं मंत्र्यांना पोलिसांचं संरक्षण असतं, अन्य काही साधना अधिकारी असतात. पण हे मला वाटतं हा अतिरेकपणा कार्यकर्त्यांचा थांबला पाहिजे. त्यातून शेवटी पक्षाची त्यांच्याच पक्षाची बदनामी होते. जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते असं वागत असतील तर पक्ष नेतृत्वानं सुद्धा अशा कार्यकर्त्यांना संभाष देण्याची गरज आहे. आणि उत्तम चाललेलं आहे राज्याच्या भविष्याकरता आणि राज्याला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी. मागच्या 2.5 वर्षामध्ये जी महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेली अधोगती त्या राज्याची आपल्याला पुन्हा झालेलं नुकसान भरून काढायचं आहे. मला वाटतं अजितदादांच्या येण्यामुळे आणखी सरकारच्या निर्णय क्षमतेला गती आलेली आहे आणि लोकांच्या निश्चितपणे आपण अपेक्षा पूर्ण करू याचा आम्हाला विश्वास आहे.